अविरत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हवं ते साध्य करता येतं याचंच उदाहरण पुण्यातल्या जयंत मकले या तरुणानं स्वतःच्या कृतीतून घालून दिलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत जयंत मंकले या दृष्टीहीन तरुणानं असंख्य अडचणींवर मात करत देशात 223वा क्रमांक पटकावलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशासाठी काम करायचं स्वप्न जयंत मंकल यानं लहानपणापासूनच डोळ्यात साठवलं होतं. मात्र मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या जयंतला 2014 दिवसेंदिवस दृष्टी कमी होत जाणाऱ्या रेटिना पिगमेंटोसा या आजारानं ग्रासलं. त्यामुळे जयंतनं 80% दृष्टी गमावली आहे. मात्र तरीही खचून न जाता आपलं नाव सार्थ ठरवत जयंतनं UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि कठोर मेहनतीच्या बळावर 5व्या प्रयत्नात त्यानं यश खेचून आणलंय. एक निश्चित एक व्हॅल्यूज डोळ्यासमोर ठेवून या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एका भारतीय संविधानात जे आर्थिक आणि सामाजिक न्यायाचं सत्य न्याय या बंधुता या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत मूल्य त्या आधारावरच आपल्या शासकीय यंत्रणेत काम करताना त्याच मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न राहील. सर्व्हिस अलोकेट अजून मला झालेली नाही आहे. एक महिनाभरात त्याबद्दल कळून येईल कोणतीही सर्व्हिस मला मिळो पण या मूल्यावरच चालण्याचा माझा प्रयत्न राहील. आपल्या लेखाच्या या उत्तुंग यशाचा आनंद जयंत यांच्या आईच्या डोळ्यातून ओसंडून वाहतोय. त्यांची प्रयत्न कशी होते मी रोज पाहत होते ना, त्याचे 24 तास सोबत होते. हे यश मिळणार हे मला नक्की माहिती, त्याच्यामुळं आनंद झाला. आणि असंच सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सगळ्यांनी असं त्यांच्या पाठीशी उभे राहावं म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळतं, त्यांना यश मिळतं, असंच मला एवढंच सांगायचं सगळ्यांना. डोळ्यांची दृष्टी हरपत चालली तशी डोळ्यात साठवलेली स्वप्न अधिकच बळकट होत गेली. त्याच स्वप्नांनी जयंत मंकलेला यशस्वी केलं. त्याच्या जिद्दीला Z24 तासचा सलाम. नितीन पाटणकर, Z Media, पुणे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.